पल्लवीज किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत जर तुम्ही हॉस्टेलवर राहत असाल किंवा दोन ते चार दिवस किंवा आठ दिवसही तुम्हाला पिकनिकला जायचं असेल तर ही इन्स्टंट ग्रीन चटणी नक्कीच उपयोगात येणार आहे ही चटणी ब्रेड सँडविच बरोबर किंवा इडली बरोबर आपण केव्हाही खाऊ शकतो तेव्हा वेळ न घालवता पटकन आपण ही इन्स्टंट ग्रीन चटणी करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिन्याची पानं थोडी कोथिंबीर त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत ह्या पानांचं प्रमाण तुम्ही तुम्हाला चटणी किती प्रमाणात करायची यावर डिपेंड आहे त्याचबरोबर एक ते दीड इंच आल्याचा तुकडा चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी डाळ्या ह्या तांबूच रंगावर भाजून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर एक छोटी वाटी खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे नंतर एक चमचा जिरे एक चमचा धणे एक चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ आता या सर्व इन्ग्रेडियंटची अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे अगदी छान हिरवी गार अशी इन्स्टंट ग्रीन चटणी आपण तयार केलेली आहे ही चटणी करायला काहीही कष्ट लागले नाही अगदी पाच मिनिटात ही चटणी तयार झाली आहे ही चटणी एका छोट्या काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकतो एक पंधरा दिवस आरामात ही चटणी टिकते पंधरा दिवसापेक्षा जास्त आपण ही चटणी वापरायची नाही कारण यात जी पानं आपण वापरलेली आहेत त्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे आणि पाण्याचं प्रमाण असल्यामुळे ती लवकर खराब होऊ शकते पण जर का तुम्हाला या चटणीचं लाईफ शेल वाढवायचं असेल म्हणजे अगदी हॉस्टेलवरच्या मुलांना देण्यासाठी किंवा आपण पिकनिकला जाणार असू तर या चटणीची लाईफ वाढवण्यासाठी ही चटणी तयार केल्यानंतर उन्हामध्ये किंवा फॅन खाली व्यवस्थित वाळवून घ्यायची आहे म्हणजे ड्राय करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने काचेच्या बरणीत भरून ही आपण एक महिनाभर तरी छान टिकवू शकतो आता ही चटणी कशी यूज करायची तर जेव्हा केव्हा जोरात भूक लागते आणि चटणी करण्या इतकाही धीर नसतो तेव्हा या चटणीतील अगदी दोन तीन चमचे पा पावडर आपण एका बाउलमध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये अगदी छोटी वाटी एवढं पाणी आपण त्यामध्ये घालायचं म्हणजे चटणीची कन्सिस्टन्सी तुम्हाला किती हवी आहे पातळ हवी आहे की घट्ट हवी आहे त्या प्रमाणामध्ये आपण यामध्ये पाणी घालायचं आणि सहजच लगेचच ते ब्रेडला लावून आपण सँडविच तयार करू शकतो घरात हो हो तर काकडी टोमॅटो हे केव्हाही अवेलेबल असतंच त्यामुळे हे व्हेज सँडविच तयार करायला ही इन्स्टंट ग्रीन चटणी अगदी खरंच उपयोगात येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईचं एक टेन्शन कमी होईल होस्टेलवर जर तुमची मुलं राहत असतील तर त्यांना ही ग्रीन चटणी नक्की करून द्या पण लक्षात ठेवा मुलांना देताना ही अगदी ड्राय करून द्यायची आहे तेव्हा कसा वाटला हा इन्स्टंट ग्रीन चटणीचा व्हिडिओ कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा फ्रेंड्स मला खात्री आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही मला नक्की सपोर्ट कराल म्हणजे यासारखेच आणखीन छान छान व्हिडिओ दाखवण्यासाठी मी मेहनत घेईल ओके okay? तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप खूप हसत रहा बाय बाय